रशियाच्या निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत फ्रान्स, अमेरिका, जर्मनीकडून रशियाला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दरम्यान आम्ही कुणालाच घाबरत नाही या शब्दात युक्रेननं रशियाला प्रत्युत्तर दिलंय, त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या अभ्यासकांकडून वर्तवली जाते आहे. अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका रशियावर निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने भूमिका मांडली आहे. चर्चेतून युक्रेनचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी भूमिका भारतानं मांडली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान रवाना झालंय. युक्रेनची राजधानी किव इथे विमान पाठवण्यात आलं. रशिया युक्रेनमधील संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजारात धास्तीचं वातावरण आहे. मुंबई शेअर बाजार सुरू होताच 1000 अंकांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली आहे. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत आज उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 100 दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही आहे, त्यामुळे आता या सुनावणीत काय होतं याकडे संपकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. जुहूतील बंगल्यातील बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आज नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. 5व्या मजल्यावरील रिफ्युजी एरियामध्ये बांधकाम केल्याचं पालिकेच्या पाणीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा साली यांच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. किशोरी पेडणेकरांसोबत राज्य महिला आयोगाच्या 2 सदस्याही होत्या. दिशा साली यांची हत्या झालीच नव्हती, तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला अशी माहिती आज दिशा साली यांच्या आईवडिलांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्याचबरोबर राजकीय स्वार्थासाठी दिशाची नाहक बदनामी केली जाते असंही दिशाच्या आईने म्हटलं आहे. दिशा साली यांच्या मृत्यू प्रकरणी नितेश राणेंकडून एक सूचक ट्विट करण्यात आलंय. दिशाला पार्टीनंतर काळ्या मर्सिडीज मधून घरी नेण्यात आलं होतं आणि सचिन वाझेंकडेही काळी मर्सिडीज आहे. या दोन्ही गोष्टींचं काही कनेक्शन आहे का असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. दिशा सालियन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात एक गोप्यस्फोट केला. 7 मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार आहे. सर्व पुरावे तयार आहेत असा दावा चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात बोलताना केला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय यापुढील निवडणुका होणार नाहीत असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. न्यायालय नक्कीच न्याय देईल असंही मुश्रीफांनी म्हटलंय. येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विरोधकांकडून उमेदवारी दिली जावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून याची सुरुवात केल्याचं समजतं आहे. पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या मोर्चात गोंधळ पाहायला मिळाला. या मोर्चात एका व्यक्तीनं काळा झेंडा दाखवत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे, त्यामुळे मोर्चात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. आज पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा शुभारंभ होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अलिबाग इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः ऑनलाईन उपस्थित होते. नगरच्या कर्जतमध्ये भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली. कर्जत इथल्या गोधड महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दोघेही एकत्र आले होते. गोंदियात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय रहांगडालेंची भेट घेत सांत्वन केलंय. गेल्या महिन्यात आमदार रहांगडालेंच्या मुलाचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर आज फडणवीसांनी भेट घेतली. औरंगाबादच्या बिडकीन शहरात मंत्री संदीपान भुमरे यांची पेढेतुला करण्यात आली. एका खासगी कंपनीतील 48 कामगारांचा प्रश्न मार्गी लावल्यानं ही तुला करण्यात आली आहे. दरम्यान पेढेतुला झाल्यानंतर उपस्थितांनी पेढ्यांचे बॉक्स पळवल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादच्या बिडकीनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडलाय. यावेळी मंत्री संदीपान भुमरे देखील उपस्थित होते. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी काल सादर केलेली याचिका आज बोर्डावर कशी आली असा सवाल करत हायकोर्टाने फटकारलाय. दरम्यान बारचा परवाना रद्द करण्याविरोधात वानखेडेंच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास कोर्टानं नकार दिला आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय. सरकारी कर्मचारी शिक्षक उद्यापासून 2 दिवस संपावर जाणार आहेत. राज्य शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी. विविध विभागांमधील रिक्त पदं त्वरित भरावीत. निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुन्हा एकदा शनी चौथऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी दर्शन घेताना राज्यात सध्या राजकीय नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू आहे, त्यामुळे या पुढाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना त्यांनी शनिदेवापुढे केली आहे. नंदुरबारमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी पायपीट मोर्चा काढलाय. वर्षभरापासून आदिवासी विकास विभागाकडून मिळणारं अनुदान मिळालं नसल्यानं विद्यार्थिनी आक्रमक झाल्या. आश्रमशाळेपासून तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे हा पायपीट मोर्चा काढण्यात आला. देवगड हापूसची पहिली पेटी सांगलीत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे 13 नगाच्या एका पेटीला 2500 भाव मिळाला आहे, त्यामुळे आंबा उत्पादकांकडून समाधान व्यक्त होत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं माझी कृष्णामाई स्वच्छता मोहीम राबवली आहे. या मोहिमेला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. 4 तासांच्या मोहिमेत कृष्णा नदीतील आणि नदी परिसरातील सुमारे 100 टन कचरा गोळा करण्यात आलाय. सांगलीच्या आष्टामध्ये पेट्रोलच्या टँकरला अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. टँकरमध्ये 1000 लिटर पेट्रोल आणि 1000 लिटर डिझेल होतं. परभणीतील श्रीहरी साडी डेपोत आगीची घटना घडली होती. या आगीत साडी डेपोचं मोठं नुकसान झालंय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 6 बंब दाखल झाले होते. नागपूर चंद्रपूर मार्गावरील जायका मोटर्सचं आगीत मोठं नुकसान झालंय. या आगीत स्पेअर पार्ट्स, कम्प्युटर आणि महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कोपरगाव तालुक्यातील टाकळी इथं घरकुल योजनेच्या यादीत नाव न आल्यानं एका व्यक्तीनं शोले स्टाईलनं आंदोलन केलंय. संपत डिबरे यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडच्या केसमध्ये कानडी रोडवर महाराष्ट्र बँकेचं एटीएम चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसलाय. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये काल रात्री एका कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत कार 15 फूट लांब गेली आणि पलटी झाली. अपघातात निलेश पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या बाबा राम रहीमला चक्क Z+ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. बाबा राम रहीमला खलिस्तानांपासून धोका असल्याचं सांगत हरियाणा सरकारनंही सुरक्षा पुरवली आहे. हिजाब ही आवश्यक धार्मिक परंपरा नाही आणि हिजाबसारख्या लादल्या जाणाऱ्या प्रथा या शैक्षणिक संस्थांपासून दूर ठेवल्या पाहिजे असं मत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात मांडलंय. उत्तराखंडच्या चंपावतमध्ये लग्नाचे भराडी घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळून दुर्घटना घडली. यात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले आहेत. सध्या बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. चीनी रॉकेट लॉन्ग मार्चचा एक भाग चंद्रावर आदळण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला. याआधी भरकटलेला रॉकेटचा भाग स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन रॉकेटचा असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.